नमस्कार कपिल संकेत टेक्नो टीचर चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या मायक्रोसॉफ्ट एक्सेल ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत सेल ग्रुप याबद्दल आणि या सेल ग्रुपमध्ये या याविषयी आपण महाटी पाहणार आहोत फॉर्मॅटमध्ये आपण पाहणार आहोत रो हाईट ॲटोफिट रो हाईट कॉलम वेड्थ ॲटोफिट कॉलम वेडथ डिफॉल्ट वेड हायड अँड अनहायड रोज कॉलम आणि शीट मग चला व्हिडिओ पाहून घेऊया नमस्कार सर्वप्रथम तुमच्या स्क्रीनवरती एक डेटा दिसतोय या डेटामधनं आपण रोची हाईट कशी वाढवायची हे पाहणार आहोत रो म्हणजे जे, तुम्ही पाहू शकत असेल की लेफ्ट साइडला डाव्या बाजूला एक दोन तीन चार असे अंक दिलेले आहेत न्यूमरिकमध्ये त्यांना आपण रो म्हणतो सर्वप्रथम मी हा जो दोन नंबरचा रो आहे तो सिलेक्ट करून घेतोय हा मी माऊसने सिलेक्ट करून घेतलेला आहे आणि होम मेनू मधलं सेल मध्ये आपण फॉर्मॅट टॅबला क्लिक करायचं आहे या फॉरमॅट टॅबच्या ॲरोला मी क्लिक करतोय आणि रो हाईटला मी येथे क्लिक करतोय रो हाईटला क्लिक केल्यानंतर मी इथे रो हाईट मी येथे पंधरा होती तिकडे मी टाकतोय पस्तीस टाकतोय आणि ओके करतोय तुम्हाला दिसत असेल की या रोची हाईट वाढलेली आहे पुन्हा एकदा हा सर्व डेटा आपण सिलेक्ट करून घेऊया रो नंबर तीनपासून ते रो नंबर बारापर्यंतचं पुन्हा होम मेन्यूमध्ये सेल ग्रुपमध्ये फॉर्मॅटला मी क्लिक करतोय रो हाईटला क्लिक करतोय इथे रो हाईट पंधरा आहे मी ती पंचवीस करून घेतोय आणि ओके करतोय बघा रो हाईट वाढलेली आहे पुन्हा तुम्हाला वाटतंय की रो हाईट वाढवायची आहे वेगळ्या पद्धतीने तर हा डेटा तुम्ही सिलेक्ट करून घ्या जिथे रो आहे तिथे तुम्ही राईट क्लिक करा राईट क्लिक केल्यानंतर शेवटून तिसरा जो कॉलम आहे रो हाईट त्याला क्लिक करा येथे मी वीस टाकतोय रो हाईट आणि एंटर करतोय बघा अशा पद्धतीने रोची हाईट ही वीस झालेली आहे कमी करून घेतलेली आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण रोची हाईट कमी जास्त करून घेऊ शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रोची हाईट मला शॉर्टकट कसे कसं येईल तर सर्वप्रथम तुम्ही हे सर्व सिलेक्ट करून घ्या तुमच्या कीबोर्डमधलं अल्ट बटन त्यानंतर तुम्ही पाहू शकता होमकरता एच आणि फॉर्मॅटमध्ये आपलं ओ आहे म्हणून मी ओला प्रेस करतोय आणि रो हाईट करता आपण एच प्रेस करतोय बघा इथे रो हाईट आलेला आहे मी रो हाईट इथे पस्तीस ठेवतोय आणि एंटर करतोय पस्तीस करतोय आणि ओके ला क्लिक करतोय बघा रो हाईट येथे वाढलेला आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण रो हाईट वाढून घेऊ शकतोय आता आपण हा जो डेटा दिलेला आहे हा ऍटो फिट झाला पाहिजे आपल्या ज्या डेटाला तर आपण कसं करू शकतो कारण रोची हाईट खूप वाढलेली आहे पुन्हा आपण होम मेनू मध्ये सेल ग्रुपमध्ये फॉर्मेटला क्लिक करायचंय आणि येथे ॲटोफिट रो हाईट हे दिलेलं आहे त्याला तुम्ही क्लिक करून घ्या बघा ऍटो फिट रो हाईटने काय झालेलं आहे ऍटो फिट रो हाइट मुळे आपला सर्व डेटा हा रोला ॲटोफिट झालेला आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो बघा सर्व डेटा सिलेक्ट करून घ्या होम मेनू मध्ये सेल्थ ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये हा जो दुसरा टॅब आहे ॲटो फिट रो हायटला मी इथे क्लिक करतोय अशा पद्धतीने हा सर्व डेटा रोला फिट झालेला आहे आता आपण शॉर्टकट द्वारे बघा शॉर्टकट द्वारे कसं करता येईल तुमच्या कीबोर्डमध्ये दे, सर्व डेटा सिलेक्ट करून घ्या इथे तुमच्या कीबोर्डमधलं अल्ट बटन प्रेस करा होम मेनू हो एच पुन्हा मी ये, ओ येथे प्रेस करतोय आणि ॲटोफिट रो हाईट करता ए आहे मी त्या एला क्लिक करतोय अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही शॉर्टकट कि द्वारे रो हाईट करू शकता आता आपण पाहून घेऊया कॉलम विषयी वर जे अल्फाबेटमध्ये ए बी सी डी ई एफ असं दिलेलं आहे त्याला आपण कॉलम असं म्हणतोय सर्वप्रथम मी येथे बी नावाचा जो कॉलम सिलेक्ट केलेला आहे आणि या कॉलम ची मला वीड वाढवायची आहे तर मी कसं करणार पुन्हा एकदा त्या फॉर्मॅट टॅबमध्ये मध्ये जाणार येथे कॉलम विडथ आहे त्याला क्लिक करणार येथे अठरा पॉईंट अठ्ठ्याहत्तर आहे मी त्याला तीस करून बघतोय आणि एंटर करतोय बघा या कॉलमची ची वाढलेली आहे मला सर्व कॉलमची विड्स वाढवायची असेल तर मी येथून सर्व सिलेक्ट करतोय कंट्रोल आणि फॉर्मॅटमध्ये मध्ये जातोय पुन्हा कॉलम विड्स मध्ये जातोय आणि कॉलम विड्समध्ये मी येथे अठरा करून घेतोय आणि एंटर करतोय अशा पद्धतीने प्रत्येक कॉलमची विडथ मी येथे वाढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण प्रत्येक कॉलमची विडथ वाढून घेऊ शकतोय मला हेच शॉर्टकट की द्वारे सुद्धा वाढवायचं आहे ते मी येथे सर्व सिलेक्ट करतोय माझ्या कीबोर्डमधलं ॲड बटन इथे प्रेस करतोय होम करता एच फॉर्मॅटमध्ये जायचं आहे म्हणून मी येथे ओला क्लिक करतोय आणि मला येथे कॉलम विडथ वाढवायची म्हणून मी इथे डब्ल्यू हे बटन प्रेस करतो माझ्या कीबोर्डमधला बघा कॉलम वेड चाललाय की नाही कॉलम वेड येथे अठरा आहे मी येथे पंधरा करून घेतोय कमी करून घेतोय एंटर केलाय बघा अशा पद्धतीने सुद्धा आपण कॉलम वेड कमी जास्त करून घेऊ शकतो जेव्हा तुम्ही एक्सपर्ट होतील एक्सेलमध्ये तर अशा पद्धतीने शॉर्टकट की चा वापर सुद्धा करून घेऊ शकते याकरता तुम्हाला अधिकाधिक सराव करावा लागेल आता मी हा सर्व डेटा पुन्हा एकदा सिलेक्ट करतोय हे जे कॉलम होते या कॉलमची साईज खूप जास्त झालेली दिसत आहे आणि हे माझ्या डेटाला ऑटो फिट होत म्हणून मी कसं करणार पुन्हा फॉरमॅट टॅबमध्ये जातो आहे आणि टॅब टॅबमध्ये इथे ऑटो फिट कॉलम विड्थ नावाचा जो टॅब आहे मी त्याला क्लिक करतो है। अशा है है है। आहे बघा कशा पद्धतीने हे सर्व जो कॉलम आहेत हे माझ्या डेटाला ऑटो फिट झालेले आहेत लक्षात घ्या की जेव्हा आपण एकाच फोनावरती खूप सारे कॉलम घेतो तेव्हा ऑटो फिट कॉलमचा वापर आपल्याला अधिक प्रभावी पद्धतीने करता येतोय याकरता शॉर्टकट की कोणती आहे हे पण एकदा आपण पाहून घेऊया अशा पद्धतीने आपण हा ऍटो फिट सुद्धा करून घेऊ शकतो बघा पुन्हा एकदा बघा अल्ड बटन मी प्रेस करतोय एच बटन येथे फॉर्मॅट करता ओ आणि हा जो आयचा बटन आहे त्याला क्लिक करून घ्या ऍटो फिट कॉलम वेड याला आय बटन वाटलाय बटन आय करा अशा पद्धतीने ऍटो फिट कॉलम वेड तुम्हाला झालेले दिसेल खूपच सुपर शॉर्टकट की आहे आता आपण चेक करून घेऊया या, या कॉलमची बाय डिफॉल्ट वीड किती आहे ते एकदा चेक करून घेऊया हा सर्व डेटा मी इथे सिलेक्ट करतो आहे फॉर्मॅटमध्ये जातो आहे आणि डिफॉल्ट विडथला क्लिक करतो आहे सध्या त्या या डेटामधली स्टँडर्ड कॉलम विड ही पंधरा आहे हे आपल्याला दिसून येत आहे समजा मी शीट टू घेतली शीट टूमध्ये पाहायला गेलो आहे बघा एक कॉलम सिलेक्ट करतो आहे आणि त्याची फॉर्मॅटची डिफॉल्ट विडथ पाहायला गेलो तर तुम्हाला दिसेल स्टँडर्ड कॉलम विड किती आहे आठ पॉईंट अकरा आहे हे आपल्याला दिसून येईल अशा पद्धतीने जो डेटा आपण ज्या कॉलम मधला घेतोय त्या डेटा डेटामधलं कॉलम विडथ आपल्याला डिफॉल्ट विडथ सुद्धा तपासून घेता येईल आता आपल्याला बघायचं आहे हाइड अँड अनहायड सर्वप्रथम आपण रो हाईड कसं करायचं ते पाहून घेऊया समजा मला हा तीन नंबरचा जो रो आहे हा तीन नंबरचा रो मला हाईड करायचा असेल तर मी सर्वप्रथम त्याला सिलेक्ट करून घेतोय फॉर्मॅटमध्ये जातोय हायड अँड अनहाईडमध्ये हाईड रोला क्लिक करतोय बघा हाईड रोडला क्लिक केल्यानंतर बघा दोन आणि चार दिसतात तिथे आमक पण तीन नंबरचा जो रो आहे तो हाईड झालेला आहे पुन्हा बघा पुन्हा मला वाटतंय की हे नऊ आणि दहा नंबरचे जे रो आहेत हे हायड झाले पाहिजेत पुन्हा मी फॉर्मॅटमध्ये जातोय हाईड अँड अनहायडमध्ये जातोय आहे आणि हाईड रोजला क्लिक करतो अशा पद्धतीने सुद्धा हायड होते पुन्हा मला वाटतं वेगळ्या पद्धतीने मला हाईड करता आले पाहिजेत मी येथे मला बारा नंबरचा रो हाईड करायचं आहे मी बारा नंबरच्या रोला हायडला कराय करण्याकरता त्या जिकडे हाईड आपण सिलेक्ट केलं आहे तिकडेच राईट क्लिक करून घ्या राईट क्लिक केल्यानंतर बघा येथे सेकंड लास्ट जो टॅब आहे हायड त्याला मी क्लिक करतो तुम्हाला दिसून येईल की हा सुद्धा रो हाईड झालेला आहे अशा पद्धतीने आपण हाईड करून घेऊ शकतोय आता लक्षात घ्या मी येथे हाईड करून घेतलेला आहे आता हे आपल्याला अनहाईड करायचे आहेत अनहाईड करायचे आहेत आता बघा हा दोन नंबरचा आणि दोन नंबरचा रो आहे आणि हा चार नंबरचा रो आहे मध्ये तीन नंबरचा रो नाही आहे तर मी सर्वप्रथम या दोघांना सिलेक्ट करून घेतो दोन आणि चारला पुन्हा फॉर्मॅट मध्ये जातोय हाइड अँड अनहाईड मध्ये जातोय आणि इकडे बघा अनहायड रोज दिलाय त्याला मी क्लिक करतोय अनहाईड रोज ला क्लिक केल्यानंतर बघा तीन नंबरचा जो रो होता तो अनहायड झालेला आहे आता तुम्हाला पुन्हा दिसून येईल बघा इथे आठ आणि अकराच दिसतात बरं की नाही नऊ आणि दहा नंबरचा जो रो होता तो रो इथे हाईड झालेला आहे मग मी कसं करू शकतोय आता इकडे बघा वेगळ्या पद्धतीने करून बघू यांना मी सिलेक्ट केलंय आठ आणि अकरा नंबरच्या रोला नऊ दहा नंबरचा रो, नंबर रो आहे मला ते अनहायड करायचं आहे येथेच रो कडे मी राईट करतो क्लिक करतोय आणि अनहायडला क्लिक करतोय बघा अशा पद्धतीने सुद्धा हे जे रो होते हे रो अनहायड झालेले आहेत आता पुन्हा बघू शकता या अकरा आणि तेराच्या मध्ये बारा नंबरचा जो रो आहे तो सुद्धा हायड झालेला आहे मग हे मला सर्व रो अनहायड करायचे असतील तर सर्व इकडे सिलेक्ट करा फॉरमॅट मध्ये जायचंय हायड अँड अनहायड मध्ये तुम्ही अनहायड रोजला क्लिक करा जेवढे काय रो असतील तुमचे हे सर्व रो अनहायड झालेले तुम्हाला दिसून येतील आता तुम्ही विचार करत असेल की हे अशा पद्धतीने आपण हायड अँड अनहायड तर करू शकतोच त्याच सोबत एखादी शॉर्टकट की आहे का हो आहे ना तर सर्वप्रथम मी तुमच्याकरता एक शॉर्टकट की दाखवतो मी हा तीन नंबरचा जो रो आहे या तीन नंबरच्या रोला सिलेक्ट करून घेतो आणि सिलेक्ट करून घेतल्यानंतर लक्षात घ्या मी येथे माझ्या कीबोर्ड मधलं कंट्रोल आणि नाईन नऊ नंबरचं जे बटन आहे त्याला क्लिक करतो बघा एकाच वेळ बघा कंट्रोल आणि नऊ दाबल्यानंतर हे जे रो होते हे रो हाईड झालेले आहेत बघा दोन आणि चारच्या मध्ये तीन नंबरचा जो रो आहे तो हायड झालेला आहे मला हे पुन्हा अनहाईड करायचं आहे मी सिलेक्ट करून घेतोय आणि माझ्या मधलं बटन दाबतोय बघा कंट्रोल नावाचं बटन त्यानंतर शिफ्ट नावाचं बटन आणि पहिला कौस ब्रॅकेटचा पहिला ब्रॅकेट मी क्लिक करतोय हे एकदाच दाबल्यानंतर हे रो आहे हे अनहायड झालेलं आहे पुन्हा मी तुम्हाला दाखवतोय बघा तुमच्याकरता मला रो हायड करायचं आहे तर मी कीबोर्डमधलं कंट्रोल आणि नऊ नंबरचं बटन प्रेस करतोय आणि मला रो अनहायड आहे तर मी कंट्रोल शिफ्ट आणि फर्स्ट ब्रॅकेट क्लिक करतोय रो अनहायड झालेले तुम्हाला दिसेल खूपच सोपी पद्धत आहे आता रो हाईड करायचं हे आपण आणि अनहायड करायचं हे शिकून घेतलेलं आहे आता आपण पाहून घेऊया कॉलम कसं हायड आणि अनहायड आहे तर मी तुम्हाला मागेच सांगितलं होतं वर जे अल्फाबेट दिसतात त्यांना आपण कॉलम म्हणतोय समजा हा कॉलम मला करायचं आहे तर मी सर्वप्रथम त्याला सिलेक्ट करून घेतलाय फॉर्मॅट टॅपमध्ये हायड अॅन अनहायडमध्ये जातोय आणि आपल्याला हे काय हाईड कॉलम आहे म्हणून मी हायड कॉलमला क्लिक करतोय बघा जिकडे आपण मुलांची नावं लिहिली होती स्टुडंटची तो कॉलम बी नंबरचा जो कॉलम आहे तो हायड झालेला आहे मला मल्टिपल कॉलम हायड करायचे आहेत तर द्वारे मी सिलेक्ट करून घेतो दोन्ही कॉलम फॉर्मॅटमध्ये जातोय हायड अँड अनहायड करतोय आणि येथे हाईड कॉलमला क्लिक करतोय अशा पद्धतीने सुद्धा आपण हाईड करून घेऊ शकतो आता मला हे अनहायड करून हवंय हो तर मी कसं करणार सर्वप्रथम हे मला इकडे बी नंबरचा कॉलम अनहाईड करायचा आहे ए आणि सी सिलेक्ट करून घेतलंय फॉर्मॅटमध्ये जातोय फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर हायड अँड अनहायडमध्ये मला अनहाईड कॉलम करायचे आहेत म्हणून मी ते अनहाईड कॉलमला क्लिक करतोय बघा बी नंबरचा नेमचा जो कॉलम होता हा अनहाईड झालेला आहे आता तुम्ही पाहू शकता या डी नंतरच जी कॉलम दिसत म्हणजे ई एफ हे सुद्धा अनहायड आहेत ते आपल्याला हायड आहे ते अनहायड करायचं आहेत मग कसं करता येईल एक वेगळ्या पद्धतीने सुद्धा करता येईल यांना आपण सिलेक्ट करून घ्या या कॉलमच्या वरच तुम्ही राईट क्लिक करून घ्या राईट क्लिक केल्यानंतर अनहायडचं ऑप्शन आहे त्या अनहायड ला क्लिक करून घ्या अशा पद्धतीने हे कॉलम अनहायड झालेले तुम्हाला दिसते बघा मी आता एकाच वेळी हे तीन कॉलम हाईड करून घेतोय पुन्हा हे में में। रोज सुद्धा हाईड करून घेतोय आता मला हे अनहायड करायचे आहेत तर मी काय करणार सर्व डेटा सिलेक्ट करतोय मध्ये जाणार हाईड अँड अनहायड मध्ये सर्वप्रथम मी अनहायड रोज करणार सर्व रोज अनहायड झाले तर पुन्हा मी फॉर्मॅटमध्ये जाणार हाइड अँड अनहायडमध्ये अनहाईड कॉलम करणार बघा सर्व जे कॉलम्स होते हे कॉलम्स अनहायड झालेले आहेत अशा पद्धतीने सुद्धा आपण अनहाईड करून घेऊ शकतो आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ज्या पद्धतीने आपण रोला हायड अँड अनहायड केलेलं तसं आपण कॉलमला कुठला शॉर्टकट की नाही अनहायड करू शकतो त्याकरता सुद्धा एक शॉर्टकट की आहे तुम्ही काय करायचंय समजा मला आ, बी है। आ, बी न हो है। हा बी नंबरचा जो कॉलम आहे हा बी नंबरचा कॉलम मला नको हॉय हा हायड करायचाय तर आपण काय करतो नेहमी काय करतो फॉर्मॅटमध्ये जातोय आणि हायड अनहायड मध्ये जाऊन हायड कॉलमला क्लिक करतो हायड कॉलमला क्लिक केलं की हा हायड होतोय पण आपल्याला हे अशा पद्धतीने ही प्रक्रिया नको करायची आपल्याला शॉर्टकट की किमतद्वारे करायचंय मग काय करायचं सर्वप्रथम त्याला सिलेक्ट करून घ्या आणि तुमच्या कीबोर्ड मधला कंट्रोल आणि झिरो बटन प्रेस करून घ्या बघा कंट्रोल आणि झिरो बटन प्रेस केलं की हे अनहायड हाईड झालेलं आहे आता अशा पद्धतीने आपण सुद्धा अनहायड करून घेऊ शकतो अनहायड करायचं असेल तर दोन्ही सिलेक्ट करा वर राईट क्लिक करा आणि अनहाईडला क्लिक करा अशा पद्धतीने सुद्धा आपण हाईड अनहायड कॉलम करू शकतो आता बघा मी इथे काय करतोय मी इथे हा सर्व सिलेक्ट करतोय आणि मला ही सर्व जी शीट आहे ही शीटच हाईड करायची आहे मी येथे हाईड शीटला क्लिक करतोय हायड शीटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल बघा शीट एक जी होती ती हाईड झालेली आहे आता मला ती अनहायड करायची आहे तर मी काय करणार पुन्हा फॉर्मॅटमध्ये जातोय हायड अँड अनहायड मध्ये अनहायड शीटला क्लिक करतोय अनहाईड शीटला जेव्हा मी क्लिक करतोय तेव्हा ते विचारतोय अनहायडला तुम्हाला कुठली शीट हवी मी शीट वन तिकडे दिसत आहे आणि ओकेला क्लिक करा ओकेला क्लिक केला तर तुम्हाला दिसेल ती शीट वन अनहायड झालेली आहे अशा पद्धतीने आज आपण फॉर्मॅटमधलं रो हाईट ऑटो फिट रो हाईट कॉलम विड ऑटो फिट कॉलम विड डिफॉल्ट विड आणि विजेबिलिटीमध्ये आपण पाहिलं आहे हायड अँड अनहायड मधलं हायड रोज हायड कॉलम हायड शीट अनहायड रोज अनहायड कॉलम अनहायड शीट या संदर्भात आपण माहिती मिळवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कपिल संख्ये टेक्नो टीचर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत कपिल संख्य टेक्नो टीचर चॅनलमधले हे व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू थँक्यू व्हेरी मच